अटल पी एच सी मध्ये कामाला असलेले दत्ता कोल्हा यांनी आरोप केलेले की आपण त्यांच्याकडे काय पैशाची मागणी केली, याच्याबद्दल काय सांगा? दत्ता कोल्हाकडे मी कोणत्याही एक रुपयाची मागणी केलेली नाही. मी आज तुम्हाला त्याच्यासाठीच खरं तर बोललोय. काल त्यांनी जुन्नर टाइम्स या चॅनलच्या मार्फत माझ्यावर जे आरोप केलेले आहेत त्यासाठी जी गोष्ट माझ्याकडून झाली नाही, होत नाही, परंतु तरीसुद्धा ती एकच विशिष्ट चॅनल गेले अनेक वर्ष माझ्या विरोधी बातम्यांचे कॅम्पेन चालवतो आणि त्याच्यामध्ये त्या चॅनलचा सहभाग त्या दत्ता कोल्हाळपेक्षा जास्त आहे. दत्ता कोल्हाळच्या तोंडून काय दत्ता कोल्हाळ बोलला आहे याच्यापेक्षा त्या बातमीचं हेडिंग काय दिलं आहे ह्याच्या निमित्तानं जी माझी बदनामी झाली, मी आज रिसर जुन्नर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर मी माझ्या वकिलांच्या मार्फत योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे. नाही, मला काय म्हणायचं, जर आपण थेट कायदेशीर भाषा करता मग आपल्याकडे जर तसं काही नसेल तर आपण खुलासे करा ना. जर आपला सहभाग नसेल तर आपण खुलासे करा. खुलासा त्याच्यासाठीच तर तुम्हाला सांगतोय ना मी की दत्ता कोल्हाळकर कोणत्याही एक रुपयाने, त्यांनी म्हणतोय की देवराम लांडेंसाठी मी पैशाची मागणी केली. आज पश्चिम विभागामध्ये देवराम लांडे साहेबांची मागच्या 2 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही दोघं एकत्रितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि गेले अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत असताना लांडे साहेब आणि मी एकमेकाच्या विरोधात मागची निवडणूक लढलेलो आहे. परंतु आता पक्ष वाढवण्याच्यासाठी सन्मान्य आमदार अतुल शेठ बेंडके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्रितपणानं काम करतोय आणि ह्या काही मंडळी ह्यांचे बोलाविते धने वेगळे आहे, हे स्वतःच्या मताने बोलत नाही आणि फक्त मग भाऊ देवडेची बदनामी करण्याच्या उद्देशानं गेले. मी सांगितलं हे कॅम्पेन आहे. मी मध्ये एका कोण राबवतोय जो चॅनलचं मी नाव तुम्हाला घेतलं जुन्नर टाइम्सच्या माध्यमातून, त्याने मधल्या काळामध्ये माझ्याविरुद्ध ते संदीप उत्तरडे ते जो पत्रकार आहे त्याने माझ्याविरुद्ध एकदा फेसबुकच्या माध्यमातून एक कमेंट केलेली होती 2017 साली. त्याविरुद्ध मी व्यक्तिगत जुन्नर न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध खटला दाखल केलेला आहे माझं खाजगी गेले. तेव्हापासून तो माझ्या विरोधी कॅम्पेन कोण ना कोण माणसाला घेऊन राबवायचा प्रयत्न करतो. संदीप उत्तडे हे काय तुमचे राजकीय विरोधक आहेत का? राजकीय विरोधात का कॅम्पेन राबवतील? नाही, का कॅम्पेन राबवतील हे तर त्यांना विचारा ना. पत्रकार तुम्ही सांगा ना, पत्रकार म्हणून तुम्ही जेव्हा एखाद्याच्या विरुद्ध बातमी करतात त्यावेळेला एखादा किंवा एखाद्याच्या विरुद्ध तक्रार येती त्यावेळेला त्याची पण बाजू तुम्ही मागितली, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही त्याची बाजू समजून घ्या. काल त्यांनी मागे आमची फेब्रुवारी महिन्यामध्ये एक उच्छल सोसायटीची निवडणूक झाली तेव्हाही 2 माणसांनी माझ्या विरोधी बातमी दिले त्याच्या मार्फत दिली. त्यावेळेला पण जेव्हा ती लोक बोलले त्यानंतर मला माझं मत त्यांनी विचारलं पाहिजे होतं याच्यामध्ये तुमचं काय मत आहे. त्याच्यानंतर मी जिल्हा दूध संघाची निवडणूक लढलो. त्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा माझं नाव न घेता 1-2 संस्थेचं नाव माझ्या अनुषंगाने ज्या संस्था आहेत त्यांचं नाव जोडून एक बातमी तयार केली आणि ती बातमी अशा पद्धतीने की जेणेकरून इनडायरेक्टली तर तिच्यातून लोकांना समजेल की ही बातमी कोणाशी संबंधित आहे, अशा पद्धतीने ते बातम्या तो करतो. कालची सुद्धा ही बातमी दत्ता कोल्हाळ ची, हा माझ्या गावातला माझा कार्यकर्ता माझा मित्र आहे, पण स्थानिक लेवलवरचं राजकारण गावकीचं राजकारण हे सारखं बदलत असतं. दत्ता कोल्हाळला वाटतं होतं की भाऊ देवडेंनी मला मदत करावी कारण तो जेव्हा ड्रायव्हर होता त्याला इकडं आणलं, त्याला इथं काम करताना मदत केली. पण नंतरच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचा हा पार्ट आहे आणि व्यक्तिगत मी आज जिल्हा परिषदेशी जोडलं गेलेलो नाही. त्याला मी जिल्हा परिषद सदस्य असताना, मी पंचायत समिती सदस्य असताना ज्या मदती त्याला झाल्या त्याला आजही तीच अपेक्षा आहे की त्या मदती मला व्हाव्यात. पण तो माझ्याकडे आल्यानंतर त्याला मी एका वाक्यात सांगितलेलं आहे की बाबा माझ्याकडून तुला मदत होणार नाही, तो तुमचा प्रशासकीय रोल आहे, संबंधित जो दुसरा कोण ड्रायव्हर आहे तो पण गावातलाच आहे, त्याला सुद्धा विशेष म्हणजे दुसऱ्या ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी ह्या दत्तानीच त्यावेळेला त्याची शिफारस केली, यांनीच त्याला कागदपत्राची मदत करून त्याला त्या ठिकाणी आणलेलं आहे. आरोप प्रत्यारोप आपण थोडेसे बाजूला ठेवू. खरं तर कोल्हाळांनी जे काही आरोप केलेत त्याची त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही, त्यामुळे त्याचं समर्थन आम्ही करत नाही. परंतु आपण जर तांत्रिक बाबीवर बोललो तर कोल्हाळांची सेवा ही 15 वर्ष जवळपास झालेली आहे, असं असताना देखील त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. नाही, तो माझा अधिकारच नाही ना. तो संबंधित तिथं असणारी रुग्णकल्याण समिती असेल, प्रशासन असेल, हा त्यांचा विषय, त्याला कामावरून ठेवायचं काढायचं माझा त्या यंत्रणेशी मी संबंधितच नाही. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ह्या यंत्रणेशी त्याच्याशी कुठेही मी संबंधित नाही. या अनुषंगाने ही जी बातमी सोशल मीडियावरती प्रसारित झाली त्याच्या एका कमेंट्समध्ये आपल्यावरती एक आरोप असा करण्यात आला आहे की आमदार मोदींच्या माध्यमातून जे काही निधी येतात
त्याच्यामध्ये टक्केवारी घेण्याचं काम आपण करता अशा प्रकारचे कमेंट्स त्याच्यामध्ये आले. आता कमेंट्स जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्या कमेंट जे आहेत ते अकाउंट फेक नावाने आहेत. ज्या अकाउंट जो कोण कमेंट केले माझं आज तुमच्यामार्फत जाहीर आव्हान आहे की जे कोण असं म्हणत असेल त्यांनी समोर यायचं आणि त्या ठिकाणी क्लिअर करायचं. विकास कामं आज होत आहेत, भाऊ देवडे त्याचा पाठपुरावा करतोय, आमदार साहेबांना त्याचं श्रेय मिळत आहे आणि आज मग भागातलं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस दृष्टीने अनुकूल होत आहे. गावोगावचे प्रश्न मिटत आहेत. फक्त विरोधक ह्याच्यावर कमेंट तर काय, त्याच्या बाकीच्या कमेंट वाचा ना तुम्ही. जसे ही एक कमेंट मला सांगितले बाकीच्या पण कमेंट सगळ्या वाचा बाबा. निगेटिव्ह किती आहेत, पॉझिटिव्ह किती आहेत किंवा संबंधित मग चॅनल, पण हे एकही माझं तर प्रामाणिक मत आहे, हे जे कमेंट करतात ना यांनी स्वतःच्या नावाने अकाउंट खोलावीत, मग ते कोण पण असू द्या आणि त्यांनी समोर बोलावं. जर असंही काय असेल तुम्ही शोधा, तुम्ही माहिती घ्या आणि मग माझ्याकडे या. असं जरी असलं तरी शिवसाहेबांचं पत्र होतं की ठीक आहे, दोन रुग्णवाहिकेची एक रुग्णवाहिका झाली, ज्यावेळेस तो एक राहील किंवा कोणता ठेवायचा यासाठी जे क्रायटेरियाच ठरले गेले त्यामध्ये ज्याची सेवा सर्वाधिक असेल त्याला ठेवावा असं खरं तर त्यांचं पत्र होतं. असं असूनही त्याची नियुक्ती मात्र झाली नाही किंवा त्याची सेवा समाप्त करण्यात आली. दुरुस्ती करतो, ते पत्र मला त्याच्यामार्फतच वाचायला मिळालं. तर त्या पत्रामध्ये असं म्हणलेलं आहे ज्याची सर्विस सेवा जास्त झाली किंवा अथवा रुग्ण कल्याण समितीचा निर्णय किंवा ठराव, परंतु हा विषय त्या बॉडीचा त्या प्रशासनाचा आहे, मला त्याच्याशी संबंधच नाही. पण ते पत्र मी वाचलं, त्याला मी सांगितलं की तू तुझ्या सोयीने अर्थ काढतोय, तू पहिलं वाक्य तुझ्याशी संबंधित आहे, दुसरं वाक्य त्या कमिटीचं, पण हा विषय तुमचा आहे माझा नाही. कुठं त्याच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? हे पा, अन्याय किंवा न्याय, हा अन्याय न्याय होताना प्रशासनाने काय क्रायटेरिया लावलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्या त्याच्या सेवेतलं इथून मागचं काम असेल किंवा त्याच्याबद्दलच्या काय त्यांच्याकडं काय ज्या सेवा पुस्तकातल्या काही नव्हती ते त्यांचा विषय. त्यामुळं होतंय काय, आज आपण बाहेरून आपल्याला दिसताना दिसतंय किंवा दत्तांनी 15 वर्ष नोकरी केली, दत्ताला न्याय मिळायला पाहिजे. रोहित घोगरे 1 वर्ष झालं काम करतोय, तो म्हणतो मला न्याय मिळायला पाहिजे. अर्थात हा विषय प्रशासनाचा असल्यामुळं मी त्याच्यावर, माझा त्या यंत्रणेशी संबंधच नाही ना. तुम्ही वारंवार सांगताय की माझा त्या यंत्रणेशी संबंध नाही, परंतु हा विषय तुमच्या गावातला आहे, तुम्ही त्या भागाचं नेतृत्व करता, मग तुम्ही पाठपुरावा का करत नाही? दोघेही लोक माझ्या गावातले आहेत. ज्याचं काम झालंय तोही गावातला आहे, ज्याचं झालं नाही तोही गावातला आहे. मी कोणाची बाजू घ्यायची? न्यायाची बाजू घ्या ना तुम्ही. हा न्याय, दोघंही न्याय, मी काय घेणार, माझ्या हातात काय न्यायाची बाजू घ्यायला. आणि मी जेव्हा स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं की माझ्याकडून तुम्हाला मदत होणार नाही, मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला लागले. दत्ता कोळा आपल्याला भेटायला आले होते का? हो, ते 8 दिवसापूर्वी. 8 दिवसापूर्वी त्या अगोदरही ते आले होते. त्याच्यामध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडेंचं नाव घेतलं होतं की पैसे देण्यासंदर्भात. या संदर्भात आपल्याला ते भेटायला आले होते का? काहीच विषय नाही. तो माझ्याकडे आला की तुम्ही मला याच्यामध्ये मदत करा. मी त्याला सांगितलं की माझ्याकडून काही मदत होणार नाही, हा जिल्हा परिषदेचा पूर्णता विषय आहे, त्याच्यामुळं तू माझ्याशी संबंध, माझ्याकडून मदतच होणार नाही तुला. जी गोष्ट मी पहिल्याच वाक्यात तुम्हाला क्लिअर केली, ज्या यंत्रणेशी माझा काही संबंध नाही. आज देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य आहेत, समजा ते त्यांचं काम करतात, त्यांचे काय अधिकार आहे? मी हिरावून घेऊ शकतो का? किंवा गावात एखादा सरपंच काम करतोय, जरी तो सरपंच मी केलेला असला किंवा गावातल्या लोकांनी केलेला असला, तरी त्याचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? हा सगळ्या ठिकाणी हे लोकशाहीमधल्या गोष्टी आहेत. आणि मला प्रोटोकॉल समजतो, ज्याच्या त्याची कामाची पद्धत, मी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आज दत्ता कोलाळ तक्रार जर माझ्याबद्दल अशा पद्धतीने करीत असेल तर गेली 15-20 वर्ष मी काम करतोय. परंतु दत्ता कोलाळ म्हणतो का मी देवराम भाऊ देवाड्यांचाच कार्यकर्ता आहे, मी त्यांचा समर्थक आहे, तरी देखील ते मला सहकार्य करत नाही. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं पैसे. काही वक्तव्य केलेलं नाही. देवराम लांडे तो जेव्हा आला होता सुरुवातीला, तेव्हा ते झेडपीचा हा विषय आहे, झेडपीचा विषय, हा विषय कोणाचा आहे? झेडपीचा आहे. माझ्याकडून तुला मदत होणार नाही हे क्लिअर सांगितलेलं आहे. मग आता तो कोणाला फोन करतो, तिकडचा माणूस काय बोलतो, त्याची रेकॉर्डिंग तो ठेवतो. आता त्या कालच्या त्या याच्यामध्ये प्रशासनाच्या क्लार्कची रेकॉर्डिंग त्याने, त्या क्लार्कने माझं नाव घेतलंय का? किंवा त्याला मी फोन केला की बाबा रोहित घोगरेचं काम कर की दत्ता कोलाळचं कर. माझा ज्या यंत्रणेशी संबंध नाही तिथं मी जातच नाही. परंतु पुढचा माणूस असं देखील म्हणतो की अनेक जणांचं प्रेशर आहे, अनेक जणांचे फोन येत आहेत, ते त्याला विचारा ना. जो माणूस होता मला काय त्याच्याशी घ्यायचं नाही, माझा फोन आला का त्याला विचारा. जे कोणाचं रेकॉर्डिंग आहे किंवा जे बोलतोय त्याला विचारा, बाबा भाऊ देवड यांचा तुला फोन आला का? जो कोण माणूस त्याने ऐकते त्यात माझं नाव तर मला वाटत नाही घेतलंय त्याने.
तो प्रशासनाचा त्यांचा त्यांचा काय पार्ट आहे त्यांना विचारा. कोल्हाळ्यांचं असं देखील म्हणणं आहे की मी जर आरोग्य खात्यात काम करतो आहे चालक म्हणून, तर माझ्या ऑफिसने माझ्याबद्दल तक्रार केली तर ती एक वेळ मी मान्य करू शकतो, परंतु आशा वर्करांनी तक्रार करावी हा भाग थोडासा वेगळा आहे. हे पहा, आशा वर्कर, आरोग्य खातं हे एकमेकाशी जॉईंट आहे, आणि त्यांनी कोणी तक्रार केली हेच मला माहीत नाही. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्यांच्या तक्रारी काय आहेत. आशा वर्करची नेमकी काय तक्रार आहे, की एमओची काय तक्रार आहे, की काय पंचायत समिती सदस्याची तक्रार आहे, की जिल्हा परिषद सदस्याची तक्रार आहे, की अन्य कोणी लोकांनी तिथं तक्रारी करून त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आल्या आहेत, हे सगळं त्यांच्या त्यांच्या प्रशासकीय लेवलला. हा प्रशासनाला विचारा तुम्ही प्रश्न. ज्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांचा फोन व्हायरल झाला कालच्या बातमीमध्ये, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या कोणी आशा वर्करनी तक्रार केल्या त्यांचे अद्यापही जबाब नोंदवलेले नाहीत, हे त्यांच्या बोलण्यावर स्पष्ट झालं. मग असं असताना खातरजमा न करता थेट त्याची सेवासमाप्तीचा जो काही आदेश दिलाय त्याला, किंवा त्याची सेवा समाप्त केली, हे कुठेतरी तुम्हाला अन्यायकारक वाटत नाही का? प्रशासकीय गोष्टी मी पाहिलेल्या नाहीत, आणि त्या माझ्या पुढं जर आल्या आणि जर त्याच्यावर अन्याय झाला असेल तर मी त्याच्याबरोबर जाईल. त्यांनी त्या गोष्टी सगळ्या पुढं आणाव्यात, एकच बाजू पुढं सांगून चालणार नाही. सेवा आणि ही जी आहे एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं काम आहे. 11-11 महिन्याच्या ऑर्डर दिल्या जातात त्या एजन्सीमार्फत. आता कोण जेव्हा तो जेव्हा काम करत होता, जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यावेळेला जी एजन्सी होती त्यावेळेला सातत्याने मी त्याला मदतच केली आहे. त्याच्याही पेक्षा काय, 2013 त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्याला प्रशस्तीपत्र देऊन आम्ही त्याचा सत्कार केला आहे. पण अलीकडच्या काळामध्ये त्याच्या कामाची पद्धत काय बदलली असेल आणि प्रशासनाला काही त्याच्या तक्रारी गेल्या असतील, तर तो प्रशासनाचा पार्ट आहे ना. उद्या जर तो तुमच्याकडे आला आणि जे काही आरोप झाले ते खोटे आहेत हे त्यांनी जर सत्यता तुम्हाला दाखवून दिली, हो, तर तुम्ही त्याच्या न्यायासाठी प्रयत्न करणार का? त्यांनी जी बाजू खरी आहे ती घेऊन यावी पूर्णपणाने. म्हणजे त्याच्या बद्दल प्रशासनाने दिलेले रिपोर्ट, त्याच्याविरुद्ध तो जे म्हणाला की काही तक्रारी माझ्याबद्दल आजपर्यंत आल्या नाहीत, तसे तक्रारी जर खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे जर त्यांनी ऐका नाही का. माझं म्हणणं काय आहे, त्यांनी काय म्हणालंय की माझ्याबद्दल एकही तक्रार आतापर्यंत आलेली नाही किंवा प्रशासनानं मला तसं कळवलेलं नाही. जर तसं असेल तर आपण काय करू, आपण वाटल्यास जो तालुका आरोग्य अधिकारी ज्या गुंजाळ मॅडम आहे किंवा तिथं एमओ कोण आहे, आता सातत्याने तिथं एमओ चेंज होत आहे, तर त्या आरोग्य अधिकाऱ्यांशी आपण उद्या वाटल्यास सोमवारी तुम्ही परत मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही वेळ द्या, आपण त्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे जाऊ किंवा दत्ता कोल्हाळबद्दल आपल्याकडे काय तक्रारी आहेत आम्हाला एकदा दाखवा, किंवा आपण कधी त्याला कारणे दाखवा नोटीस दिली होती का, कशाच्या संदर्भात दिली होती का, हा काही रेकॉर्ड आपल्याकडे आहे का, आपण मी तुमच्याबरोबर येईल ना. आरोप हे पा, आरोप करणं आणि त्याची वास्तवता पुढं आणणं, आणि उद्या जर रेकॉर्डवर काही चुकीच्या गोष्टी निघाल्या तर आपण काय करणार?